हरिओम, माझं नाव सूर्यकांत सिंह रोडे, उपासना केंद्र कळंबोळी, नवी मुंबई। मी आजचा अनुभव सांगणार आहे तो बापूंनी अक्षरशः खूप सुंदर आणि असा अनुभव मला दिला। शनिवार 12 ऑक्टोबर 2013 या दिवशी अष्टमीचा होम होता, म्हणजे नवरात्र उत्सव असतो, नवरात्र असतं, अशुभ नाशी नवरात्र त्यावेळेचा। मी नाईट करून आलो होतो आणि आल्यावर मी थोडं नाश्ता वगैरे करून झोपतो। झोपल्याच्या नंतर माझा फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर माझं एक शनिवारचं उपासनेच्या संदर्भात तयारी असते, सूचना काढणं, सूचना लिहिणं, सूचना काय आल्यात त्या बघणं CCTV करून, असा हा माझा हे असतं। आणि मी त्या काढून सोप्यावर बसलो होतो आणि माझा समोरच शोकेश आहे आणि शोकेशच्या बाजूला बापूंचं आसन आहे आणि तिथे बापू विराजमान आहे। मी माझ्या सूचना घेण्यात गंग होतो चुटणीच्या ह्याच्यामध्ये आणि थोड्याच वेळात थोडंसं असं काठी मारल्यासारखा आवाज आला। म्हणून मी सर बघितलं शोकेशकडे काय पडलंय, काय पडलंय का फोटो वगैरे किंवा काय, तर काही जाणवलं नाही। माझी मिसेस पण आली, ती पण सोप्यावर बसायला जातो, तिला पण आवाज आला, ती पण बघत बसली पण काय पडलेलं नाही। म्हणून आम्ही परत ती बसली, मी माझं सूचनेचं सूचना काढायला सुरुवात केली, परत एक थोडा मोठासा आवाज झाला काठी मारल्यासारखा। परत आम्ही दोघंही उठलो, सगळं चेक केलं, कुठेही काही दिसलं नाही, काही पडलेलं दिसत नाही, मग हा आवाज कुठला येतोय। मग नंतर थोड्या वेळाने आम्ही परत बसलो, म्हटलं काय झालेलं नाही आहे, परत बसलो आणि परत मी माझं सूचनेचं काम सुरुवात केली। तरच थोड्या वेळाने परत आणखी थोडा मोठा आवाज झाला, म्हणून आम्ही उठलोच आणि सगळं बघायला गेलो तर किचनमधून जळल्याचा वास येत होता। तर मी म्हटलं अगं खाली ओम जळत असेल, दुर्गा मातेचं मंदिर आहे, तिथे ओम आहे, अष्टमीचा ओम आहे, त्याचा वास येत असेल। म्हणून आम्ही तिकडे चेक केलं तर तिकडे ओम जळतोय पण त्याचा वास ते येत नाही आहे, पण किचनमधून वास येतोय। म्हणून आम्ही जरा शोधाशोध केली तर किचनच्या बाजूला एक बेसिन आहे, बेसिनच्या खाली कपडे असतात जे धुवायचे, त्याच्यामध्ये जळलेल्याचं धूर आणि वास येत होता। नंतर मध्ये आम्ही विझवलं वगैरे आणि मग विचार केला तर सकाळी मिसेसनी नंदाबाईंचा घट आम्ही घरी बसवतो त्याचा धुपारती करते, ती सगळीकडे धूप फिरवते, तर त्याचं किटूळ तिथे पडलं होतं पण ते आमच्या लक्षात आलं नव्हतं आणि इतका वेळ ते तिथे जळत होतं, परंतु कोणाला कळलं नाही, पण बापूंनी आम्हाला त्याच्यापासून काठ्या मारून सावध केलं आणि आम्ही ते विझवलं आणि ते तो एक हा आमचा मोठा आणि एकदम चांगला अनुभव आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सर्वेत्र।